महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कामावरून बेदखल करण्यात आल्यामुळे कंत्राटी कामगारांवर ऐन सणासुदीत उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान 3 महिन्याचा पगार आणि सेवे दाखल करून घ्यावे यासाठी महापौरांना कंत्राटी कामगारांनी निवेदन दिले आहे. कंत्राटी पद्धतीने महापालिकेत काम करणाऱ्या 900 सुरक्षा रक्षकांना काढण्याचा आदेश पालिका प्रशासनाने घेतला आहे. याविरोधात कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी राजेंद्र शेळीमकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका भवनासमोर आंदोलन केले. तसेच 3 महिन्यांपासून पगार राखडल्यामुळे कामगारांची दिवाळी कशी साजरी होणार असा सवाल कामगार करीत आहेत. 12 घंटे ड्युटी केलेली आहे महापौरांसंगे बॉडीगार्ड असताना. आणि माझा एक मुलगा आहे छोटा, त्याला आज जो 8 दिवस झालेले आहे घरामध्ये, त्याला पायाला लागलेले, उद्या त्याची परीक्षा आहे. पण त्याला मला घरी जाताना तो मला रोज विचारतो, मम्मी आज काय खायला आणणार आहे? आज 4 महिने झाले आम्हाला पगार नाहीये, काय करायचं आम्ही? आणि सगळ्यांना 8-8, 10-10 वर्ष झालेले आहे. आता आम्हाला कामावर इथं काढलं तर आम्ही जायचं कुठे? कुणाला दाद मागायची? 8 वर्ष इथं काम केले, 10 वर्ष धंदा लोकांनी बदले केलेले आहेत. मग ते आता आहे का त्याच्याकडे? आम्ही कामाला गेलो, आमचे पगार कोण झाला? 4 महिने झाले पगार नाहीये. 4 महिने झाले आपल्याकडून फॉर्म भरून घेतले. फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की मी फॉर्म भरून घेतो आणि 3 जणांची नावं दिल्यात आणि बाकीची जी लोकं काम करत आहेत पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहामध्ये, त्याच्यामध्ये 3 लोकांची नावं दिली आणि बाकीचे 9 कामगारांना घरी बसवण्यात आलं. सदर्व मी आम्ही तुम्हाला फोन करून सांगतो आणि कामाला घेतो म्हणतो, जेणेकरून आम्हाला फोन आला नाही आणि 3 लोकांना कामाला घेतलं. सदर्व आम्ही 4 महिने आमच्यापासून आमचा पगार रोखला गेलेला आहे, तो त्वरित मिळावा सणासुदीच्या दिवशी. दरम्यान महापालिकेसमोर कामगारांची गर्दी पाहून महापौरांनी कामात कामचुकारपणा करणाऱ्या कामगारांना कमी करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पण फक्त आश्वासने आणि निवेदन देऊन कामगारांचे प्रश्न सुटणार का, हा प्रश्न पडतोय.